तो कळस फक्त वरती आहे, बाकी हे मंदिर पूर्ण नदीमध्ये आहे आणि पावसामध्ये या मंदिरात पाणी सुद्धा असतं पुराचं। इथून चालू झालेत पावलं, कारण पुढे माती आहे त्यामुळे जेवढं काती बघत इथून इथून पावलं चालू झाले ती या खड्ड्यापर्यंत, खड्ड्याच्या आजूबाजूला डायरेक्ट खड्ड्यात असं आहे। नमस्कार, मी संदीप साळुंके, लाईफ आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण पुन्हा आलोय, मी पुन्हा एवढ्यासाठी म्हणतोय कारण या देवस्थानावरती मी ऑलरेडी एपिसोड बनवलाय, पण मी पुन्हा एकदा या देवस्थानाकडे आलोय आणि ते देवस्थान आहे चाळीसवर देवस्थान, पाऊसकरवाडी, कासारडे, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी। आणि या देवस्थानावरती मी ऑलरेडी एपिसोड बनवला, त्यामध्ये त्या देवस्थानाची मी पूर्ण माहिती दिली आहे। पण आज या ठिकाणी समाराधन म्हणजे वर्षातून एकदा समाराधन म्हणून यांच्याकडे कार्यक्रम असतो, तो कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम आता त्या मंदिरामध्ये चालला आहे। तर मी आता या मंदिराकडेच आहे आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य तुम्हाला माहितीच आहे की हे मंदिर नदीमधलं आहे, म्हणजे हे मंदिरच नदीमध्ये आहे। बघा, हे समोर दिसतं आहे ते आहे या मंदिराचं प्रवेशद्वार, आणि या प्रवेशद्वारामधून आपण गेल्यानंतर म्हणजे इकडे अशी प्रॉपर वाट आहे कटिंग केलेली, जी वाट जाते नदीमध्ये। आणि आपल्याला जो कळस दिसतोय ना, तो कळस फक्त वरती आहे, बाकी हे मंदिर पूर्ण नदीमध्ये आहे आणि पावसामध्ये या मंदिरात पाणीसुद्धा असतं पुराचं। ही अशा प्रकारची वाट आहे, प्रॉपर कट केलेली वाट आहे। चाळीसवरती जो मी एपिसोड बनवला तो नक्की बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती आहे या देवस्थानाची। आज आपण फक्त इथला कार्यक्रम बघणार आहोत, कशा प्रकारे समाराधन चा कार्यक्रम होतो। गावाकडे गावच्या भाषेत समरत्ना असं म्हणतात, तर समरत्ना म्हणजे समाराधन असं त्याचं एक शब्द आहे, समाराधन किंवा समाराधन असा काहीतरी शब्द येतो। तर आता आपण तो कार्यक्रम पाहूया। सध्या पूजा चालू आहे, पूजा झाल्यानंतर इथे महाप्रसाद सुद्धा असेल। आणि या ठिकाणी आता महाप्रसाद सुद्धा चालू आहे, पाहूया महाप्रसाद कशा प्रकारे बनतोय। तो इकडे आता जेवण चालू आहे महाप्रसाद। काय काय मेनू? भात डाळ भाजी आणि भाजी आणि पापड लोणचं। पापड अरे वा, इकडे मिक्स भाजी आहे, जेवण चालू आहे। कुर्मा कुर्मा ओके, आणि भात डाळ ओके, असं पंच पकवान नाही। इकडे आता जेवण चालू आहे जोरदार, थोड्यात पूजा होईल त्याच्यानंतर महाप्रसाद होईल। तिकडे कुठची भोपळ्याची भाजी आणि ही भोपळ्याची भाजी म्हणते बघा, गरम गरम भोपळ्याची भाजी। आणि एकदम नदीच्या बाजूला आहे देवस्थान असल्यामुळे इथं निसर्ग खरोखर अप्रतिम आहे, सुंदर निसर्ग। आणि सर्व इथली यंगिस्तान मंडळी आहेत, सकाळपासून हे कार्यकर्ते जोरदार काम करत आहेत। तर या ठिकाणी असं जोरदार कार्यक्रमाचं आयोजन आहे आणि हे बघा मस्त नदी आहे, इकडे बाजूला आहे ती आपली देवगडची खाडी, सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन आहे। आता याच्यानंतर महाप्रसाद असेल। आपल्याबरोबर इथले ग्रामस्थ आहेत, त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया। नमस्कार, आजच्या तुमच्या कार्यक्रमाचं आयोजन काय नेमकं, म्हणजे काय आहे कार्यक्रम? सालाबाग प्रमाण ब्राह्मणांकडून अभिषेक करून चाळीसवर माऊली यांच्या याच्यावरती अभिषेक करून हे महाप्रसाद असतो। महाप्रसाद रात्री कार्यक्रम असतात, रात्री भजन असतात, भजनांचे म्हणजे पूर्ण दिवस कार्यक्रम आहे ना? हो पूर्ण दिवस, म्हणजे आता पूजा होणार मग महाप्रसाद मग रात्रभर भजन, रात्रभर म्हणजे 12-1 ओके, म्हणजे पूर्ण नाईट। आणि हा दरवर्षी तुम्ही साजरा करता? दरवर्षी। कुठच्या दिवशी साजरा करता? मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंतीच्या पूर्वी, पहिल्या दत्त जयंतीच्या अगोदर 2 दिवस, तारीख फिक्स नाही आमची। ओके ओके, तर आता तुमची पूजा चालू आहे, यांना महाप्रसाद चालू होईल। ओके तर ठीक आहे, तुम्ही चांगली माहिती दिली, धन्यवाद धन्यवाद। मी आता आपण मंदिराकडून चाललोय रेड्यांच्या पावलाकडे, आपण मागच्या दिवसात रेड्यांची पावलं बघितली होती, तर आता आपण पुन्हा चाललोय कारण आता त्या ग्रामस्थांनी थोडं साफसफाई केली आहे। मागच्या वेळी आपण आलो होतो तेव्हा थोडं रान होतो, त्यामुळे बघूया रेड्यांची पावलं म्हणतात ते तो स्पॉट कसा आहे तो।
आता माझ्यावर काही ग्रामस्थच आहेत, त्यांच्यावर चाललोय मी. आलोय येरेड्यांच्या पावलांच्या स्पॉटला बघा, आणि मस्त साफसफाई केली. कारण ह्या म्हणजे ह्या ठिकाणाला पण एक विशेष महत्त्व आहे. आणि आता मस्त रान साफ केलं मी, बघूया ती पावलं कशा प्रकारे दिसतात ती. आणि ही बघा, ही जी पावलं आहेत ही रेड्यांची पावलं आहेत. ती बघा असे प्रॉपर खड्डे दिसत आहेत. आणि हे सगळे प्रॉपर पावलं आहेत. आणि ह्याच्यातनं रेडा गेला होता, मंदिरमध्ये. हे भुयार डायरेक्ट आता आपल्या नदीतनं बाहेर पडले. डायरेक्ट जे नदीमध्ये जे मंदिर आहे, ओके ओके, तिकडे बाहेर पडलंय. ते मंदिर पर्यंत गेलेलं, ओके. म्हणजे ते मंदिरापर्यंत मार्ग आहे. इथून तेच भुयार डायरेक्ट लोऱ्यामध्ये गेलं. लोऱ्यापर्यंत आहे, लोऱ्यापर्यंत गेलं. ओके ओके ओके. तिकडचे लोक तिथे त्या लोऱ्याचा रेडा इकडे यायचं. बरोबर, लोऱ्याचा दोन. हा हा हा, तो एक नंबर आहे. हा हा, दोन नंबर. ओके, म्हणजे लोऱ्याच्या चहाच्या नंतर ह्या चहाचा नंबर येतो. इकडे एक दोन आहेत. हा, पण लोऱ्याला आज दोन झाले आहेत, पण सध्या तुमच्याकडे तिसरा. ओके, अशा प्रकारे हे देवस्थान आहे. आणि ह्याच्या बाजूला ही आता मस्त साफसफ करून ठेवली. सगळी ते रेड्याचीच पावलं आहे. हे सर्व रेड्याचीच पावलं आहेत. इकडे दिसत आहे ती जे होल दिसतात, सगळे कातामध्ये होल आहेत, ते रेड्याची पावलं आहेत. इथून रेडा धावत गेला होता या भुयारातून. काय चुकलं काय झालं असेल ना, तो रेडा यायचा बाहेर, शेत जाऊन खायचा. ओके ओके ओके, अशी कथा. परत आतमध्ये यायचं. अशा प्रकारे आहे रेड्यांच्या पावलाचा स्पॉट. आणि इथपर्यंत पावलं आहेत, पुढे नाही आहेत. पुढे डायरेक्ट इथून नदीत गेलं ना तो, डायरेक्ट इथून नदीमध्ये. ओके, आणि ही आपली नदी. इथून साधारण 15-20 फुटावरती नदी आहे. हे बघा, इकडे खाली डायरेक्ट नदी आहे. खोल कडा इकडे इथे पूर्ण नदी आहे. इथे बाकी सर्व राही आहे. आणि सगळी देवर आहे इकडे. ती ही दिसते ती आपल्याला नदी आहे. तर अशा प्रकारे हा स्पॉट आहे रेड्यांची पावलं. सोनेरी रेडा होता, सोनेरी रेडा होता. ओके ओके, देवाचा रेडा असल्यामुळे त्याचा सोनेरी कलर होता. ओके, तर अशी. आणि साधारण किती वर्षापूर्वीची गोष्ट असेली? बरेच पूर्वी, म्हणजे आमच्या आजोबांपासून. आजोबांपासून सांगितलं ना, 7.5 वर्ष होऊन गेली. 7.5, 7.5. ओके ओके, म्हणजे जुना इतिहास आहे पूर्ण. 7-7.5 वर्षापूर्वीचा इतिहास. अशा प्रकारे आहे हे ऐतिहासिक देवस्थान आहे. आणि ऐतिहासिक प्राचीन ठिकाण आहे. मोठ यात कोणतरी उतरून बघितलं पाहिजे किती खोल आहे ते. पडणार ना डायरेक्ट, पडला तर डायरेक्ट खाली येणार, म्हणजे घसरगुंडीसारखं डायरेक्ट जाणार खाली. ओके, म्हणजे डायरेक्ट घसरगुंडीसारखंच आहे. आतमध्ये अंधार आहे. पाणी नाही. ते काका काय नाव तुमचं? नारकर. नारकर, तुम्ही काय बघितलं इथे? स्टोरी काय म्हणताय इथे? घाडीगावकर जे आहेत आमच्या गाव, कासाडे गावचे. कासाडे घाडीगावकर आहेत. ते लग्नाचं आमंत्रण ज्यावेळी घेऊन येतात तिथे, त्यावेळी ते पळरी आणि पत्रिका आमंत्रण खाली देतात. त्यावेळेला तो एक चमत्कार घडतो की ती पळरी गोलगोल फिरून आतमध्ये बुडली जाते. म्हणजे त्यांचीच ना गाडी, गाडी गुरुवार. आणि तुम्ही स्वतः बघितलं? हो, स्वतः बघितलं. आता हल्ली आता ते लोकांना नाहीये. बरोबर, पूर्वी यायचे तुम्ही स्वतः बघितलेलं? इतरांनी सोडलं तर होत नाही, फक्त गाडी लोकांनी सोडलं. ओके, तर ते पूर्ण पोच होत असं, म्हणजे पोच पावती आहे त्याची. अशा प्रकारे पूर्वी सुद्धा प्रकार घडायचे. आणि या काकांनी स्वतः बघितलेलं. तर अशा प्रकारे एकदम आध्यात्मिक ऐतिहासिक पुरातन असं देवस्थान आहे. आणि आता या ठिकाणी गगनगिरी महाराज सुद्धा आले होते ना? हो, गगनगिरी महाराज आलेले. केव्हा आले होते ते? तरी आता जवळजवळ 50 वर्ष होऊन गेले. ओके ओके, आमचे काका घेऊन आले होते. ओके ओके, त्यावेळी त्याने महाराजाने आतमध्ये पाण्यामध्ये डुबून, ह्या पाण्यामध्ये डुबून त्याने हे केलं. आंघोळ दर्शन बाहेर आल्यानंतर आमच्या काकाने बोलले की मला दर्शन झालं. म्हणजे आतमध्ये पाण्यात शिवलिंग आहे त्यांना दिसलं. ओके ओके, त्याच्यामुळे या ठिकाणी पाण्यात शिवलिंग आहे. फक्त नॉर्मल लोकांना सहसा दिसत नाही ते, आपल्याला नाही. हा, बरोबर बरोबर, ते पाण्यामध्ये. आणि खोल पाणी आहे तिकडे, खोल पाणी. आणि दुसरी गोष्ट काय, तुम्ही इकडे चोरी होत नाही? आमच्या याच्यामध्ये चोरी होत नाही. ओके ओके ओके, कुठेही होऊ शकते. म्हणजे चोरून इथून चोर जाऊ शकत नाही? जाऊ शकत नाही. ओके ओके, पहिल्यापासून? पहिल्यापासून, ते आतापर्यंत पण आहे अनुभव, आतापर्यंत पण आहे. ओके ओके, त्यामुळे इकडे चेहरा तुम्ही बिंदास राहता. मध्ये घराला टाळं नाही लावलं तरी कोणी चोरी घेऊन येतं, म्हणजे थोडं मी देवाचा म्हणतात ना, आध्यात्मिक दर्शन आहे. बरोबर, ओके, धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. तर ही इथून चालू झाली आहेत पावलं, कारण पुढे माती आहे, त्यामुळे जेवढं काती विभाग होतं इथून इथून पावलं चालू झाली ती या खड्ड्यापर्यंत. खड्ड्याच्या आजूबाजूला आहेत, डायरेक्ट खड्ड्यात आहेत असं आहे. Thank you.
आता या ठिकाणी ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे, माऊलींची ओटी. सर्व महिला मंडळ माऊल्यांची ओटी भरत आहेत, कारण माऊल्यांचं स्थान सुद्धा आहे ताळेश्वर आणि माऊली.